बालमित्रांनो, आज आपण ब्लेंडिंग वर्ड्स म्हणजे जोडाक्षरे बघणार आहोत. जसं मराठीमध्ये क ला र क्र, प ला ल प्ल, क ला ल क्ल असे जोडाक्षरे बघितले ना आपण, शिकलो आहोत. आणि तसं आता आपण इंग्रजीमधलं पहिलं जोडाक्षर शिकणार आहोत, सी आर क्र. काय? सी आर क्र. आता याच्यावरचा शब्द सांगते मी तुम्हाला एक. सी आर ओ डबल एस क्रॉस, सी आर ओ पी क्रॉक. तसं तुम्हाला सांगता येतं का? हा क्रश. हा सी आर यू एस एस क्रश. हा माही. हा सी आर डबल ई पी क्रिप. हा आणखी एक सांगा शब्द. क्रॅश. हा सी आर ए एस एच क्रॅश. व्हेरी गुड. आता आपण जी आर याला मराठीमध्ये ग्र म्हणतात, तर जी आर युक्त शब्द आता आपण बघणार आहोत. उदाहरणार्थ ग्रीन, जी आर डबल ई एल ग्रीन. ग्रास, जी आर ए डबल एस ग्रास. हा ग्राब, जी आर ए बी ग्राब. अजून ग्रीक, जी आर डबल ई के, जी आर डबल ई के ग्रीक. अजून ग्रीड, जी आर डबल ई डी, जी आर डबल ई डी. आता आपण टी आर म्हणजे ट्र हे जोडाक्षर युक्त शब्द पाहणार आहोत. ते इंग्रजीत ट्रॅप, टी आर ए पी ट्रॅप. ट्रिप, टी आर आय पी ट्रिप. अजून टी आर यू सी के, टी आर यू सी के ट्रक. अजून टी आर आय एम, टी आर आय एम ट्रिम. टी आर यू एन के ट्रम्प. व्हेरी गुड. आता आपण डी आर याचा मराठीत उच्चार होतो ड्र. असे डी आर युक्त शब्द आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ ड्रिंक, डी आर आय एन के ड्रिंक. नंतर ड्रॉप, डी आर ओ पी ड्रॉप. तुम्हाला येतात? ड्रम, डी आर यू एम. अजून ड्रॅग, डी आर ए जी ड्रॅग, डी आर ए जी ड्रॅग. अजून बरोबर ड्रिप. Drip.